आज आपण एकदम सोप्या पद्धतीने कुकरमध्ये आलू मटर पुलाव कसा तयार करायचा याची रेसिपी पाहणार आहोत। ही रेसिपी एकदम सोप्या पद्धतीने 10 मिनिटांमध्ये तयार होणारी आहे। चला तर मग हा टेस्टी असा आलू मटर पुलाव कसा तयार करायचा ते पाहूयात। या रेसिपीसाठी इथे मी घेतलेली आहे 3 टेबलस्पून तेल। तेल चांगले गरम झाले की यामध्ये 1 चमचा जिरे, 6 लवंगा, 6 ते 7 मिरे, 1 दालचिनीचा तुकडा, 2 छोट्या विलायची आणि 2 तमालपत्र घेतलेली आहेत। आता आपण हे सगळे साहित्य एकत्र तेलामध्ये घालूयात आणि 1 ते 2 मिनिट याला चांगले तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला यामधला कुठला मसाला आवडत नसेल तर तुम्ही नाही घातला तरी सुद्धा चालेल। आता यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे अशा प्रकारे उभे स्लाइस कट करून घेतलेल्या त्या घालूयात आणि कांदा 2 ते 3 मिनिट थोडासा फ्राय करून घेऊयात। या कांद्यासोबतच 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि 1/2 इंच आल्याचा तुकडा बारीक असा वाटून घेतलेला आहे तो पण घालूयात, म्हणजे याचा पण कच्चेपणा कांद्यासोबतच कमी होतो। तर 1 ते 2 मिनिट कांदा आणि आलं लसूण छान परतून घेतलंय। आता यामध्ये 2 मध्यम आकाराचे टोमॅटो त्याच्या पण उभ्या स्लाइस कट करून घेतलेल्या त्या घालूयात आणि टोमॅटो लवकर शिजल्या जावे यासाठी यामध्ये 1/2 चमचा मीठ घालत आहे, म्हणजे टोमॅटो लवकर शिजल्या जाते। फुडीमध्ये टोमॅटो चांगले शिजत आहेत तोपर्यंत आपण यासाठी तांदूळ घेऊयात। तर त्यासाठी इथे मी 1 ग्लास तांदूळ घेतलेले आहेत। तुम्ही कुठलाही तांदूळ इथे वापरू शकतात। इथे मी 1 ग्लास बासमती तांदूळ घेत आहे। तर आता आपण हे तांदूळ 2 ते 3 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत। लक्षात ठेवा, हा तांदूळ आपल्याला भिजत घालायचा नाही, फक्त 2 ते 3 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकतात की कांदा आणि टोमॅटो दोन्ही पण चांगले फ्राय झालेले आहेत। आता यामध्ये काही सुके मसाले घालूयात। 1 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा पावभाजीचा मसाला घालायचा आहे। पावभाजीच्या मसाल्यामुळे पुलाव एकदम टेस्टी असा लागतो। या फोडणीमध्ये हे सगळे मसाले चांगले एकत्र मिसळून घ्यायचे आहेत। मसाले चांगले मिसळले गेले की यामध्ये 1 वाटी फ्रोझन मटार घालणार आहोत, त्याचबरोबर 2 मध्यम आकाराचे बटाटे त्याच्या अशा प्रकारे मोठे तुकडे करून घेतलेले ते घालूयात। यासोबतच 2 हिरव्या मिरच्यांचे अशा प्रकारे उभे तुकडे करून घेतलेले ते घालूयात। या मिरच्या कमी तिखट आहेत। मिरची, मटार आणि आलू हे तिन्ही पण या फोडणीमध्ये व्यवस्थित असे मिसळून घ्यायचे। इथे तुम्ही पाहू शकतात की हे सगळे साहित्य चांगले एकजीव झालेले आहे। आता यामध्ये धुवून घेतलेले तांदूळ घालणार आहोत आणि तांदूळसुद्धा या फोडणीमध्ये चांगले मिसळून घ्यायचे आहेत। तांदूळ चांगले मिसळले गेले की आपण जितके तांदूळ घेतलेले होते म्हणजेच 1 ग्लास तांदळासाठी 1.5 ग्लास पाणी घालणार आहोत, म्हणजे हा पुलाव एकदम मोकळा होतो। यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे। लक्षात ठेवा, आपण सुरुवातीला टोमॅटोला सुद्धा मीठ घातलेले होते त्यामुळे मीठ हे बेतानेच घाला। 1 लिंबाचा रस घालायचा आहे, म्हणजे पुलाव एकदम मोकळा सळ असा होतो। तर आता आपण हे सगळे साहित्य एकत्रित चांगले मिसळून घेऊयात आणि हे सगळे साहित्य चांगले मिसळले गेले की याच्यावरती झाकण ठेवून या कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत। या कुकरच्या 2 शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका। या कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरसुद्धा पूर्णपणे थंड झालेले आहे। कुकर उघडल्यानंतर परत एकदा हे सगळे साहित्य एकत्र चांगले मिसळून घ्यायचे आहे। तर आता आपला पुलाव बनून तयार झालेला आहे। जसा जसा पुलाव थंड होईल तसा तसा हा पुलाव एकदम मोकळा फट्ट होतो। तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।